प्रधानमंत्री यांनी जाहीर केलेल्या 500 व 1000 नोटबंदीमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, ज्याचा पर्याय म्हणून अनेकांनी वेगळा मार्गही अवलंबला। अशीच एक घटना नालासोपारा येथे घडल्याचे समोर आले आहे। युनिट 9 एपीआय नितीन पाटील यांना माहिती मिळाली होती की एक व्यक्ती 2000 खोट्या नोटा मार्केटमध्ये चालवणार आहे। हे लोक बांद्रा आणि मुंबईमध्ये खोट्या नोटांनी व्यवहार करत आहेत, ज्यानंतर नितीन पाटील यांनी आपल्या टीम सह मिळून या अपराधांना जेरबंद केले। तब्बल 70,08,000 रोकड यांच्याकडून जप्त करण्यात आली असून पोलिसांच्या चौकशीमध्ये असे निदर्शनास आले आहे की हे लोक आपल्या घरीच खोट्या नोटा बनवण्याचे काम करत होते। यांच्याकडून अल्ट्रा मॉडर्न जेरॉक्स मशीन, स्कॅनर, लॅपटॉप आदी जप्त करण्यात आले आहे। या वस्तूंच्या मदतीनेच हे लोक हे कार्य करत होते। तुर्तास पोलीस या गुन्ह्यामध्ये अजून किती लोक सहभागी आहेत व यांनी मुंबई व्यतिरिक्त अन्य कोणत्या ठिकाणी या खोट्या नोटांनी व्यवहार केला आहे याचा तपास करीत आहेत। 2000 ज्या नव्या नोटा आहेत त्या फेक तयार करतायत। अत्याधुनिक झेरॉक्स मशीन, संगणक याचा वापर करून हे फेक नोटा तयार करून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत। गुप्त बातमीद्वारे मिळालेल्या माहितीनुसार बँड्रा बँडस्टँड या ठिकाणी 3 हे बनावट नोटा घेऊन येत आहेत। ही माहिती मिळाल्यानंतर युनिट 9 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापळा रचून या सर्व 3 त्यांच्याकडे असलेल्या 2000 एकूण ज्या 70,08,000 नोटा आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत गुन्हे शाखेने आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सरळ गुन्हा दाखल केल्यानंतर असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्याकडे एक जो आरोपी आहे हा आरोपी संगणकाच्या सहाय्याने स्वतः जो DTP ऑपरेटर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे हा प्रिंट करायचा आणि ह्या नोटा छापून अर्थव्यवस्थेमध्ये आणायचा। हा जो गुन्हा आहे हा दाखल झाल्यानंतर आता या 3 आरोपींची आम्हाला PC मिळालेली आहे। पुन्हा त्यांनी अजूनही याच्यामध्ये कोण कोण आरोपी आहेत याचा सखोल तपास करण्यात येत आहे।